नमस्कार। इस्रो आता आदित्य L1 या नावाने एक अवकाशयान सोडणार आहे आणि त्या संदर्भात थोडीशी किंवा आपण म्हणूया एक संक्षिप्त माहिती ही मी विद्यार्थ्यांना आणि जे अभ्यासक आहेत त्यांना मी देऊ इच्छितो। तर एकदम सोपी साधी बेसिक लेवलची ही माहिती असणार आहे, कारण सुरुवातीला असं होतं की सूर्याचा अभ्यास करायला यान सोडणारे आदित्य नावाने तर ते सूर्यावर सोडणार का, जसं चांद्रयान आहे ते चंद्राच्या भूमीवर उतरलं, तर हे यान सूर्यावर उतरणार नाही किंवा सूर्यापर्यंत जायचाही प्रयत्न करणार नाहीये। तर इथे आकाशामध्ये काही बिंदू असतात, खूप जणांना माहीत नसतं हे, म्हणजे भल्या भल्या लोकांना मी ऐकलंय काहीतरी कन्फ्यूज करताना, जसं राहू आणि केतू हे ग्रह मानले जातात तर ते ग्रह नाहीयेत, ते अवकाशातले काल्पनिक बिंदू आहेत। तर तसंच आता हे बिंदू आहेत, एका इटालियन संशोधकांनी गणिताच्या आधारे हे बिंदू शोधलेले आहेत, तर त्यांना लॅग्रेंज बिंदू इथं त्यांचं नाव लिहिलेलं आहे, तर लॅग्रेंज बिंदू असं त्या बिंदूचं नाव आहे। तर ह्या ठिकाणी जर यान सोडलं तर त्याला इंधन हे त्या जागी ठेवण्यासाठी जे लागतं ते खूप कमी लागतं। तर असे हे जे इटालियन संशोधकांनी शोधलेले आहेत त्या पाच बिंदू कोणते हे आपण आधी बघूया। तर ते बिंदू आहेत या ठिकाणी दाखवले त्याप्रमाणे, हा L1 जिथे आपलं आदित्ययान जाणार आहे तो L1 बिंदू आहे, दुसरा L2 हा पृथ्वीच्या बरोबर मागच्या बाजूला, हा ही आकृती आधी समजून घ्या, केंद्रस्थानी सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, हे पृथ्वीची भ्रमण कक्ष आहे। तर पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये L1 बिंदू येतो, पृथ्वीच्या एक्झॅक्ट अपोजिट बाजूला L2 आहे, त्याच्यानंतर L3 जो येणार आहे तो ही जर रेषा, म्हणजे मी L2 पृथ्वी सूर्य ही रेषा जर पुढे एक्सटेंड केली तर दुसऱ्या बाजूला L3 येतो। आता हा जो L1 L2 L3 तीन बिंदू आहेत हे अनस्टेबल आहेत, अस्थिर बिंदू आहेत, जेव्हा L4 आणि L5 हे बिंदू त्या तुलनेमध्ये स्थिर बिंदू आहेत। पृथ्वीची फिरायची दिशा अशी आहे त्यामुळे L4 हा आधी पुढे जातोय आणि मागून L5 येतो, ही साधारणतः कल्पना आहे या बिंदूंची। आता अनस्टेबल म्हणजे काय, तर दर 23 तासांमध्ये त्याला थोडस ऍडजस्ट करावं लागतं, तर त्या रीतीने ही अनस्टेबिलिटी म्हणून ओळखली जाते। आता प्रश्न असा आहे की म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपण असं म्हणू की जे काही आपल्याला कम्युनिकेशन किंवा आणखीनसाठी जे सॅटेलाइट सोडले जातात, तर ते सॅटेलाइट काम का नाही करणार, म्हणजे त्याच्यासाठी L1 बिंदूवर सोडायची गरज काय? तर हे जे सॅटेलाइट आहे ते पृथ्वीभोवती फिरत असतात आणि असे पृथ्वीभोवती फिरत असताना बघा, ते मध्येच सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येणार आहे आणि ते जेव्हा मागच्या बाजूला जातील तेवढ्या वेळ त्यांना सूर्य दिसायचा बंद होणार आहे किंवा ग्रहणासारखी स्थिती ही असणार आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला हे मागच्या बाजूला ती जेव्हा सॅटेलाइट जातो तेव्हा आपल्याला सूर्याचा अभ्यास करणं शक्य होत नाही। जेव्हा L1 बिंदूवर जर आपलं यान असेल तर L1 वरून सूर्य हा कायमस्वरूपी दिसत राहतो। हे अंतर जे आहे पृथ्वीपासून ते L1 पर्यंत ते आहे अंदाजे 15 लाख किलोमीटर। जेव्हा तुम्हाला माहितीये की चंद्र पण एवढा लांब नाहीये पृथ्वीपासून, आणि त्याच्यामुळं हा जो L1 बिंदू आहे तो 15 लाख किलोमीटर असल्यामुळं मध्ये चंद्र येऊन ग्रहण लागायचाही प्रश्न हा इथं येणार नाही। यान इथं असल्यामुळं इथून ते अभ्यास चांगला करणार आहे, पण जसजशी पृथ्वी पुढे सरकणार आहे तस तसं आपल्याला यान पण पुढं पुढे येणं अपेक्षित आहे। आता हे जे लॅग्रेंज पॉइंट आहेत हे अशा रीतीने असतात की हे दोन मॅसिव्ह बॉडी, म्हणजे जे वस्तुमान असणारे जे दोन गुरुत्व बल, तुफान गुरुत्व बल असणाऱ्या ज्या दोन बॉडी आहेत त्यांच्यामध्ये हे बिंदू असतात आणि ह्या ठिकाणी दोन्ही बॉडींच्या सापेक्ष, ह्या दोन्ही जे काय म्हणता येईल आपल्याला दोन पदार्थ म्हणजे आता सूर्य आणि पृथ्वी, तर ह्यांच्या सापेक्ष जे गुरुत्व खेचलं गेलं पाहिजे हे ऑलमोस्ट 0 असतं, आणि त्याच्यामुळं ह्या ठिकाणी जर स्पेसक्राफ्ट असेल आपलं तर ते सहजगत्या तिथं राहू शकतं। थोडस करेक्शन लागतं काही विशिष्ट कालावधीमध्ये, कारण हे अनस्टेबल पॉइंट आहेत, अस्थिर बिंदू आहे, थोडस करेक्शन करायला जेवढं इंधन लागतं तेवढ्या इंधनावरच हे पूर्ण ऑर्बिट, कारण पृथ्वी स्थिर नाहीये, पृथ्वी या दिशेने पुढं पुढं जाणार आहे
आणि त्याप्रमाणे एल1 बिंदू पण कायम सरकत राहणार आहे, तो काही इथेच नाहीये. आणि त्यामुळं ते यान वापरण्यासाठी म्हणजे यान चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ही कमी लागते. लक्षात घ्या, जेव्हा पृथ्वीभोवती एखादं यान भ्रमण करत असतं तर त्यावेळेला पृथ्वीच्या गुरुत्व बलावरच फक्त त्याचं भ्रमण होत असतं, त्यामुळं त्याला फिरण्यासाठी ऊर्जा लागत नाही, कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. जसं सौर ऊर्जेवरती ते काम होऊन जातं, पण इथं तसं नाही. आणि म्हणून आपण जे पॉईंट निवडलाय तो L1, पण लक्षात घ्या इथं जाणारे आपण पहिलेच नाही. ऑलरेडी नासा, खरं सांगायचं तर त्यांची प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्ती आहे, म्हणून आपण सुरुवातच उशिरा केली अवकाश संशोधनाची, जेव्हा नासानी ती खूप आधी केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी धनदौलत लागते ह्या सगळ्या संशोधनासाठी, तर ती अमेरिकेच्या शासनाने नासासाठी प्रचंड प्रमाणात सुरुवातीपासून उपलब्ध करून दिलेली आहे. आणि भारतात मात्र असं झालेलं नाहीये. आणि त्यामुळं आपण काही का होईना, म्हणजे आपल्या जे वैज्ञानिक आहेत, आपले जे शास्त्रज्ञ आहेत, ह्यांच्याबद्दल अतिशय चांगल्या रीतीने आदर दिला तरी सुद्धा आपल्याला सांगायला लागेल की आपण अजूनही अवकाश संशोधनामध्ये तेवढे पुढारलेले नाही. तुलना करायची तर कोणाशी पण करता येते, जर आपलेच भाऊ बंद आहेत, शेजारच्याच देशात राहतात, त्यांच्याशी जर तुलना केली तर आपण नक्कीच खूप पुढे आहोत, परंतु आपल्या दुसरा जो शेजारी आहे चीन, त्यांच्या तुलनेत आपण अजूनही मागे आहोत. अमेरिकेच्या तुलनेत म्हणजे नासाच्या तुलनेमध्ये तर आपण बऱ्यापैकी मागे आहोत. पण याचा अर्थ आपण काही करतच नाही असं नाही. जसं आपण बघितलं की दक्षिण ध्रुवावर उतरणारे आपण पहिले, सॉफ्ट लँडिंग करणारे, पण इथं आपल्या आधी सोहो ह्या नावाने इथं ऑलरेडी ऑब्झर्वेटरी ही नासाची तिथं आहे L1 पॉईंटवर. नासानी L2 पॉईंटवर WMAP नावानी एक ऑलरेडी ऑब्झर्वेटरी सोडली होती. त्याच्यानंतर प्लँक नावाची ऑब्झर्वेटरी आत्ता रनिंग मध्ये आहे, आणि ती वेब टेलिस्कोप म्हणून जी काही तुम्हाला ऐकून माहिती असेल तर ती पण तिथं आता काही काळाने, म्हणजे फ्युचरमध्ये त्यांचा प्लॅन आहे की ती वेब टेलिस्कोप पण ह्याच पॉईंटवरती आणून ठेवायची. आता आपल्यासमोर प्रश्न आहे की आपण L1 पॉईंट का निवडला, L2 पॉईंट का निवडला नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की L2 पॉईंट जो आहे तो एक्झॅक्ट पृथ्वीच्या मागे. लक्षात घ्या, आपल्याला समजा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचंय तर प्रत्येक ठिकाणाचं महत्व वेगळं असतं. मी महाबळेश्वर सारखं ठिकाण सांगेन, तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी गेल्यावर थंड हवा आहे, प्रश्नच नाही. निसर्ग सौंदर्य मुबलक आहे, झाडी झुडपं अतिप्रचंड आहे, शुद्ध हवा अप्रतिम मिळते, ह्या सगळ्या गोष्टी महाबळेश्वरला आहेत. पण मी जर महाबळेश्वरची तुलना मनाली बरोबर जर करायला गेलो तर ती होणं शक्य नाही. तिथं बर्फ पडतो, सिमल्याला जा बर्फ पडतो, तर तसं महाबळेश्वरला अति दुर्मिळ, कधीतरी अतिशय थंडीमध्ये एखाद्या वेळेला कुठेतरी बर्फाचा पापुद्रा तयार होतो, पण महाबळेश्वर हे काही बर्फवृष्टीचं हिमवृष्टीचं ठिकाण नाहीये. पण तुम्ही जेव्हा सिमल्याला जाता, मनालीला जाता, तेव्हा तिथं मुंबईच्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हाड गोठवणारी थंडी तिथं असते. त्यामुळं मला विचार करायचे की मला जे थंड हवायचे ठिकाण आहे ते मॉडरेट आहे की नाही. तर तसा प्रकार इथं आहे की प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य वेगळं, तिथून दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्या, अभ्यास वेगळा. तर तसं इथं मला L1 पॉईंटवरून सूर्य हा कायम दिसणार आहे. आता हे जे आपलं इस्रोचं जे आदित्य L1 मिशन आहे, त्याला ज्या कामगिरी करायची आहे त्यापैकी एक म्हणजे सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास. लक्षात घ्या, कोरोना म्हटलं की आपल्याला रोगाचंच नाव वाटतं, खरं तर हे सूर्याभोवती, त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रभामंडळ. तर सूर्याभोवती जे प्रभामंडळ आहे, म्हणजे जेव्हा संपूर्ण सूर्यग्रहण लागतं, खग्रास सूर्यग्रहण लागतं, खग्रास सूर्यग्रहणाची जी पूर्णावस्थेची स्थिती असते, तेव्हा सूर्यबिंबाच्या भोवती पातळ्यांसारखा काहीतरी भाग आलेला दिसतो, त्याला सोलार कोरोना असं म्हणतात. मराठीमध्ये सूर्याचं प्रभामंडळ म्हणतात. भरपूर गडबडी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर हे जे प्रभामंडळ आहे, तर या प्रभामंडळाचं तापमान हे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कितीतरी जास्ती, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचं अंदाजे तापमान जे आहे ते 6000 अंश सेल्सिअस, 5000 ते 6000 अंश सेल्सिअस आहे. जेव्हा प्रभामंडळाचं तापमान जे आहे हे मात्र काही लाख अंश सेल्सिअस आहे. असं का? सूर्यावरून काही प्रभारित कण, म्हणजे हेलियम किंवा असे जे वायू आहेत, हायड्रोजन हेलियम यांचे चार्ज पार्टिकल, म्हणजे केंद्रस्थानी जे न्यूक्लियस केंद्रक असतं तिथं प्रोटॉन न्यूट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन ऑर्बिटवाले नाही आहे, आणि त्यामुळे हे धनप्रभारित कण हे सूर्यावरून बाहेर फेकले जात असतात, याला सोलार विंड्स, सौरवात असं म्हणतात. तर आपल्याला ह्यांचा अभ्यास करायचा आहे.
त्यानंतर सूर्याचे जे काही वेगवेगळे भाग आहेत त्यापैकी काही भागांचा अभ्यास हे यान तिथं करणार आहे आणि त्यासाठी सूर्यबिंब त्यांना दिसायची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी हा पॉईंट निवडला. जेव्हा हा जेव्हा पॉईंट निवडला जातो L2 त्यावेळेला विशेषतः ती पृथ्वी आणि सूर्य, म्हणजे पृथ्वी ही मध्ये आलेली आहे सूर्याच्या आणि त्यामुळं सूर्याला ग्रहण लागल्यासारखी स्थिती ही त्या बिंदूवरून असते आणि त्यामुळं जे सूर्याचं जे तेज आहे ते दिसत नाही पण त्यामुळं आजूबाजूच्या प्रभामंडळाचा अतिशय चांगला अभ्यास या ठिकाणी करता येतो. आणि त्याच वेळेला सौर सापेक्ष, म्हणजे पृथ्वी फिरणार आहे सूर्याभोवती, तर सौर सापेक्ष उरलेलं जे इकडचं आकाश आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, कारण सूर्याच्या प्रकाशाचा अडथळा तिथे येत नाही, तर म्हणून असा अभ्यास करण्यासाठी जे जातात ते L2 वरती जातात. आपल्याला अभ्यास करायचा आहे तो सूर्याचा म्हणून आपण L1 हा बिंदू इथं निवडलेला आहे. L3 आणि L4 L5 आपल्यापासून खूपच लांब आहे आणि L3चा नक्की काय उपयोग होऊ शकतो हे अजून नासाच संशोधन करते. तर आपल्याला जो सगळ्यात जवळचा बिंदू होता या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी योग्य असा तो L1 बिंदू आहे आणि मग इथं आपलं हे अंतराळयान आता जाणार आहे. तर